कडेगाव तालुक्याला आणखी एक धक्का. खेराडीवांग येथील 48 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह. ही महिला ठाणे येथून 18 मार्च रोजी गावी आली होती. काल त्या महिलेला कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने तत्काळ मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज दिवसभरात कडेगाव तालुक्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज सकाळी आंबेगाव येथील 1 तर आता दुसरा खेराडीवांगी येथील आहे. एकाच दिवसात 2 धक्के बसल्यामुळे संपूर्ण कडेगाव हादरून गेले आहे.